वाशिम मधून बातमी आहे। वाशिमच्या पार्श्वनाथ मंदिर परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। दोन पंथीयांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाशिमच्या शिरपूर येथील जैन धर्मियांची काशी असलेल्या पार्श्वनाथ मंदिर परिसरात दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती। दोन पंथीयांमध्ये झालेल्या वादात दोन्ही गटातील 15 जणांवर शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पार्श्वनाथ मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाशिमच्या पार्श्वनाथ मंदिर परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। दोन पंथीयांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर वाशिमच्या शिरपूर येथील जैन धर्मियांची काशी असलेल्या पार्श्वनाथ मंदिर परिसरात हाणामारी झाली होती। दोन पंथीयांमध्ये झालेल्या वादात दोन्ही गटातील 15 जणांवर शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पार्श्वनाथ मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल राऊत हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विशाल, काय सांगाल, वाशिमच्या पार्श्वनाथ मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तिथली आत्ताची परिस्थिती काय आहे? नक्कीच प्रज्ञा, काल जैन धर्मियातील दोन जे पंथ आहेत श्वेतंबर आणि दिगंबर यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले होते। मात्र त्यानंतर या पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद थांबावा लागला आणि यानंतर पोलिसांनी जवळपास दोन्ही गटातील 15 लोकांवर गुन्हे दाखल केले असून या ठिकाणी आता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्रज्ञा जी, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।